भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुती तसेच आघाडी यांची चुरशीची लढत होणार आहे. मात्र एबीपी माझ्याच्या सी वोटर पोलनुसार या ठिकाणी महायुतीची जी सीट आहे ती धोक्यात असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत. सर, काय सांगाल या ठिकाणी सी वोटरच्या ज्याप्रमाणे पोल आहे त्यामध्ये आपली सीट? माझ्याच्या सी वोटरने केलेलं जे काही ओपिनियन पोल असेल त्या पोलला मला काही चॅलेंज करायचं नाही. त्यांचं त्यांनी कोणाला विचारलं काय केलं तर त्यांचं त्यांचा लुकआउट आहे. पण इथल्या जनतेचा आणि इथल्या मतदारांचा जो ओपिनियन पोल आहे तो महायुतीच्या बरोबर आहे. प्रचंड मोठ्या फरकाने महायुतीचा विजय होणार आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये जे विकासाचं काम केलेलं आहे, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो विकासाचा निधी मिळाला, त्यानंतर आता सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्या तिघांच्या माध्यमातूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी भिवंडी लोकसभा क्षेत्रात आलेला आहे. तो माझ्या माध्यमातून असेल, या लोकसभा क्षेत्रामध्ये असलेले महायुतीचे 5 आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असेल. प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या लोकसभा क्षेत्राचा विकास झालेला आहे आणि त्यामुळे ह्या जनतेचं जे ओपिनियन पोल आहे ते महायुतीच्या सोबत आहे. त्यामुळे कुठल्या टी व्ही चॅनलनी काय सर्वे केला, त्याचं काय ओपिनियन पोल आलं, याला मी काही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेपर्यंत पोचलेलो आहोत. परिस्थिती अशी आहे की ज्यांचं तुम्ही काय दाखवलं असेल तर त्यांच्याकडे कार्यकर्ते पण नाहीत. भिवंडीमध्ये, भिवंडी शहरामध्ये एक ठराविक पार्टीचे मतदार आहेत, तेही त्यांच्या पार्टीचे नाहीत. आता गठबंधन असल्यामुळे तेही किती मिळतील हे माहीत नाही आपल्याला. परंतु निश्चितपणाने 6 च्या 6 विधानसभामध्ये महायुती ही मजबूत आहे आणि महायुती मजबूत असल्यामुळे आम्ही जनतेचा सर्वे मानतो, जनतेचा ओपिनियन पोल मानतो. नक्कीच काय गणित असणार आहे या लोकसभेमध्ये आपलं? आता एक गणित सांगायचं थोडी असतंय. प्रचंड प्रतिसाद आहे. मोदीजींच्या ह्या देशाच्या विकासामध्ये योगदानाच्यामुळे सगळ्या जनतेला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने आपल्या भारताचा गौरव वाढलेला आहे. आणि निश्चितपणाने मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं हा मोदीजींचा संकल्प आहे. तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी ह्या लोकसभा क्षेत्रातलीच नाही तर देशातली जनता कटिबद्ध झालेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा प्रचाराला जेव्हापासून मी फिरतो तेव्हापासून आजपर्यंत प्रचंड असा प्रतिसाद सगळ्यात लोकांकडनं मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर हा मला मिळतो आहे. आव्हान नक्की कोणाचं असणार आहे ज्याप्रमाणे चुरशीची लढत होणार असं सांगितलं जात आहे? कोणाला आता काय वाटतं आहे त्याच्याशी मला काही त्याच्यावर भाष्य करायचं नाही. आम्ही आमचं काम करतो. महायुतीचे सगळे लोक जोमाने कामाला उतरलेले आहेत. त्याच्यामुळे समोर आव्हान आहे नाही आहे याचा विचार करण्यापेक्षा आम्हाला जिंकायचं आहे ही भावना ठेवून सगळे महायुतीचे लोक कामाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही काही कोणाचं आव्हान बिव्हान मानत नाही. पण आम्हाला मागच्या वेळेपेक्षा दुप्पट मतांच्या फरकाने ही महायुतीची सीट जिंकायची आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं का कोणत्याही प्रकारचे जे ओपिनियन पोल आहे त्याला आम्हाला आव्हान द्यायचं नाही आहे. परंतु विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवत असून जनता आमच्यासोबत आहे आणि ती मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून देणार आहे असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.